नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज आपल्या अक्षर भारती या पु पाठ्यपुस्तकातील भाग दोन यामधील कविता क्रमांक पाच पाहणार आहोत बघा भाग एकमध्ये आपण संतवाणी पाहिलेले आहे पाठ बघितलेला आहे एक पन, ले 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 स्थूल वाचन हा एक भाग बघितलेला आहे त्यातला आता आपण भाग दोनमधील ही कविता पाहणार आहोत कविता क्रमांक पाचवी दोन दिवस बघा याचे कवी आहेत नारायण सुर्वे प्रथम आपण कवीचा परिचय करून घेऊयात नारायण सुर्वे जन्म एकोणीसशे सव्वीस मृत्यू दोन हजार दहा बघा प्रथित यश कवी ऐसा गामी ब्रह्म माझे विद्यापीठ जाहीरनामा सणद नव्या माणसाचे आगमन इत्यादी कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी निवेदनात्मक संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी बोलीभाषेशी जवळीक असणारी गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट शैली सुर्वे यांनी निर्माण केली कामगार जीवनाची सुखदुःखे त्यांच्या काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानी असतात बघा कामगार जीवनाची सुखदुःखे त्यांच्या काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानी आहेत माणसावरील श्रद्धेतून त्यांनी कविता साकारलेली आहे बघा मुलांनो दोन दिवस म्हणजे किंवा त्यांच्या कुठल्याही कविता असू देत या कवितेच्या प्रेरणास्थानी काय असते तर कामगार जीवनाचे सुखदुःख ही कविता सुद्धा त्यांनी ऐसा गा मी ब्र ऐसा गा मी ब्रह्म बघा या कविता संग्रहातूनच घेतलेली आहे काय सांगितलेलं आहे या कवितेतून या कवितेचा आशय काय आहे तर आता आपण ह्या दुसऱ्या परिच्छेदातून कवितेचा आशय बघूयात मुलांना या कवितेतून दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली असे भीषण जीवन सत्य कवीने मांडले आहे म्हणजे मुलांनो दोन दिवस म्हणजे फक्त आजचा उद्याचा असं नव्हे तर आयुष्यामध्ये निम्मे म्हणजे निम्म आयुष्य हे जे आहे जे चार दिवसांचं आयुष्य असं आपण म्हणजे संपूर्ण म्हणतो तर हे जे निम्म आयुष्य आहे ते वाट पाहण्यातच गेलं कधी आनंद येईल कधी आनंद येईल बघा आणि दोन दिवस दुःखात गेले म्हणजे रोजचं जे जी जीवन आहे ते जगताना ज्या अडचणी जे कष्ट येत आहेत बघा पोटासाठी दिवस रात्र कष्ट करावे लागत आहेत दुःखामध्ये हे जगणं जगावं लागतंय दारिद्र्यामध्ये हे जगणं जे आहे ते जगावं लागतंय आहे म्हणजे हे चित्र जीवनाचं जे वास्तव चित्र आहे ते रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्द बर्बाद झाली म्हणजेच काय तर कसं पोट भरता येईल एक वेळची रोटी किंवा एक वेळची भाकरी कशी मिळेल याच्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करणं कष्ट करणं बघा हे जे भीषण सत्य आहे जीवनाचं ते कवींनी यातून मांडलेलं आहे पण हे सत्य मांडताना जगाच्या या, या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात म्हणजे संदेश पण दिलेला आहे म्हणजे दुःख आहेच बघा म्हणजे रो रोज बाहेर पडायचं एक वेळची भाकरी कशी मिळेल याच्यासाठी दिवसभर कष्ट करायचं बघा मग दुःखामध्ये दिवस काढायचा कष्टामध्ये दिवस काढायचा पण तरीसुद्धा ते पचवायचं आणि पुन्हा नव्या जोमाने नव्या उमेदीने पुन्हा दुसऱ्या दिवशी बाहेर पडायचं म्हणजे हे दुःख पचवायचं आणि पुन्हा जगायचं ही शिकवण या कवितेमधून आपल्याला त्यांनी म्हणजे सांगितलेली आहे किंवा सूचित ते करतात बघूयात आता या ठिकाणी हे जे वास्तव जीवन आहे कामगारांच्या आयुष्यातील जी वास्तव परिस्थिती आहे कामगारांना आयुष्यभर जे कष्ट करावे लागते तर ही वास्तव परिस्थिती चितारताना किंवा सांगताना रेखाटताना कवी नारायण सुर्वे काय म्हणतात तर आपण बघूयात म्हणजे आपल्याला माहीतच आहे की भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली म्हणजे कमवायचं कशासाठी तर पोटासाठी एका जागेवरती कोण देणार आहे का म्हणजे आपण एका जा जागेवरती बसलो आहे आपल्याला कोण देणार आहे का रोजचं जेवण तर नाही देरे हरी पलंगावरती असं कधी होणार आहे का तर नाही होणार मुलांनो म्हणून नारायण सुर्वे काय म्हणतात कष्ट के केल्याशिवाय भाकरी मिळणार नाही आणि ती मिळवण्यासाठीच या ठिकाणी जिंदगी काय झाली आहे बर्बाद झाली आहे तर बघूयात त्यांनी जीवनाचे वास्तव कामगारांच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख कष्ट आहे ते कशा पद्धतीनं रेखाडलेला रेखाटलेलं आहे आपण सुरुवात करूयात कवितेला बघा या ठिकाणी दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली बघा मुलांनो प्रथमतः आपण यातील जे शब्द अवघड आहे त्याचा अर्थ पाहूयात दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे बघा इथं डोईवर म्हणजे काय तर डोक्यावर म्हणजे आता किती राहिलेत बरं डोक्यावर उन्हाळे म्हणजे आता जगणं किती आयुष्य किती राहिलेलं आहे आपण सविस्तर नंतर पाहणारच आहोत पुढे बघा शेकडो वेळा चंद्राला तारे फुलले रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली जिंदगी म्हणजे काय आयुष्य जीवन बर्बाद होणं नष्ट होणं ठीक आहे आता आपण याचा अर्थ बघूयात काय सांगितलेलं आहे याच्यामधून बघा माणसाचे जीवन अगदी अल्प आहे अगदी थोडे आहे जणू ते चारच दिवसांचे आहे असे म्हटले तरी चालते बघा त्यातील दोन दिवस सुखाच्या समृद्धीच्या प्रतीक्षेत गेले चांगले जीवन मिळेल याची वाट पाहण्यात दोन दिवस गेले आणि उरलेले दोन दिवस पोटा विवंचनेत म्हणजेच दुःखात गेले खडतर आयुष्य बघा खडतर म्हणजेच कष्ट आय कष्ट म्हणजे आयुष्यभर कष्ट करता करता हे जगता जगता या ठिकाणी आपलं हे आयुष्यच संपत आलेलं आहे बघा वयाचा जमा खर्च मांडतो आहे म्हणजेच वय काय झालेलं आहे आता या ठिकाणी मोठं मोठं आपण होत आहे बरोबर म्हातारं होत आहे म्हणजेच इथं आता आपलं आयुष्य संपत आलेलं आहे हे लक्षात येत आहे आता किती उन्हाळे जायचे उरलेत म्हणजे कडक उन्हात रापलेले किती आयुष्य उरले आहे याचा मी हिशोब करतो आहे म्हणजे आयुष्यभर कष्ट करतोच आहे आणखी आता किती दिवस कष्ट करायचे आहेत किती आयुष्य उरलेलं आहे बघा मा म्हातारपणाल्यानंतर ह्या गोष्टी मनामध्ये येतातच बरोबर शेकडो वेळा चंद्रासारखे चमचमते आयुष्य शीतल प्रकाशाचे दिवस मी पाहिले आहेत तारे फुललेले पाहिलेत काही रात्री धुंद आनंदाच्याही पाहिल्यात म्हणजे रोजच दुःख अनुभवलं आहे असंही नाही आनंदही अनुभवलेला आहे आणि तो आनंद कसा तर चंद्रासारखा बघा शीतल प्रकाशाचे दिवससुद्धा पाहिलेले आहेत ले म्हणजे हे सुख जे पाहिलेलं आहे ते मात्र कमीच आनंद कमीच उपभोगलेला आहे बाकी सर्व आयुष्य हे दुःखामध्येच गेलेलं आहे म्हणजेच भाकरीचा चंद्र शोधण्यामध्येच गेलेला आहे गरिबीमध्ये बघा पोट भरण्यासाठी कष्ट करावे लागतात म्हणजे हेच कष्ट करण्यात आयुष्य बर्बाद झालेलं आहे कष्ट करून पोटा पाण्याची चिंता मिटवण्यात आयुष्य नासून गेलेले आहे बघा मुलांनो इथं काय म्हटलेलं आहे हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे म्हणजे आयुष्य चारच दिवसांचं जर म्हटलं तर दोन दिवस कष्टामध्ये म्हणजे आनंदामध्ये गेलेले सुखाच्या प्रतीक्षेमध्ये गेलेले आहेत आनंदही मिळालेला आहे दोन दिवस मात्र आता इथं दुःखात गेलेले आहेत बरोबर आहे मग आता किती दिवस उरलेत आणखीन ठीक आहे म्हणून तिथं म्हटलेलं आहे की हिशोब करतो आहे आता किती उन्हाळे राहिलेले आहेत त्यातही शेकडो वेळा आला ना चंद्र म्हणजेच काय बरं चंद्र हे सौंदर्याचे प्रतीक आहे बघा इथं सांगितलेलं आहे भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झालेली आहे आता भाकरीचा चंद्र म्हणजे काय चंद्र सौंदर्याचं प्रतीक तर भूक ही काय सनातन भूकेला पोटी सौंदर्य आस्वादता येत नाही गरिबीतील आयुष्य भाकरी मिळवण्यात खर्च होते म्हणून कवीला प्रत्यक्षातील चंद्रापेक्षा भाकरीचा चंद्र जवळचा वाटतो गोलचंद्र व गोल भाकरी यातली ही समानता इथं कवीने हेरलेली आहे भाकरीचा चंद्र ही प्रतिमा या ठिकाणी त्यांनी घेतली योजलेली आहे बघा हाच चंद्र म्हणजेच हीच भाकरी मिळवण्यासाठी काय झालं आहे आयुष्य बर्बाद झालेलं आहे मुलांना बघा म्हणजे इथं लेखकांनी काय सांगितलेलं आहे बघा कामगारांच्या आयुष्यामधील वास्तव परिस्थिती सांगितलेली आहे यातील दुःखाचा आवेग बघा ऐकणाऱ्याच्या मनापर्यंत जाऊन भिडतोय सहज सोप्या अशा भाषेमध्ये त्यांनी कामगारांच्या जीवनाचं वास्तव जे काय आहे त्याची जाणीव करून दिलेली आहे किती उन्हाळे बघा किती राहिले डोईवर उन्हाळे या शब्दसंग्रहातून या शब्दसंघटनेतून उन्हाने रापलेल्या खडतर आयुष्याचा या ठिकाणी प्रत्यय येतो म्हणजे बघा कवीने या ठिकाणी ह्या ज्या आपल्या जगाच्या शाळेमध्ये दुःख पचवून पुन्हा जगण्याची शिकवण कशा पद्धतीने मिळते हेच सांगितलेलं आहे ठीक आहे मुलांनो तर इथं तुम्हाला हा पहिला भाग समजलेला असेलच ठीक आहे काय सांगितलेलं आहे इथं कामगारांनी म्हणजे नाराय कवी नारायण सुरव्यांनी कामगारांबद्दल पुन्हा एकदा बघा म्हणजे अभावग्रस्त जीवन जगणाऱ्या गिरणी कामगार यांच्या आयुष्यातील दुःख वेदना कधीच संपत नाहीत सुखाच्या क्षणांची ते वाट पाहतात दुःखाचे भोग कधी संपणार याची वाट पाहता पाहता बघा आयुष्य संपतच येते ठीक आहे म्हणजे आयुष्यभर संघर्ष करण्यातच बघा संपते जगण्याची जिद्द मात्र ते कधी सोडत नाहीत सदान कदा त्यांचे दोन्ही हात कष्टासाठी तयार असतातच मदतीसाठी जरी कोणी नाही आले तरी अश्रूंनी त्यांची साथ सोडली नाही आहे बघा या ठिकाणी स्वतःला ते धन्य समजतात सतत समाजाचा जगाचा विचार ते करतात त्यामुळे आयुष्याची वाटचाल करताना दुःख कसं पेलायचं आणि पुन्हा नव्याने कसं आयुष्य जगायचं हे याच अनुभवाच्या शाळेमध्ये शिकलेले आहेत कवी नारायण सुर्वे बघा सांगतायत एक वेळचं पोटभर जेवण मिळण्यासाठी किती कष्ट करावे लागतात हे या ठिकाणी कामगारांचं आयुष्य बघितल्यानंतर लक्षात येते मग त्यांच्याच त्या जीवनाचं हे विदारक चित्र जे आहे चित्रण आहे ते या प्रस्तुत कवितेतून त्यांनी मांडलेलं आहे ठीक आहे मुलांनो म्हणजे केवळ कल्पनेच्या मागे धावून स्वप्न पूर्ण होत नाहीत त्यासाठी कष्ट करावे लागते डोळ्यामध्ये फुलणारे स्वप्न बघा वास्तव असतात जगण्याचा आधार आहे या ठिकाणी काय आहे जगण्याचा आधार बघा बरं ही स्वप्नच जगण्याचा आधार असतात आणि ती पूर्ण करण्यासाठी कष्ट हे करावेच लागतात म्हणजे यावरून काय लक्षात येतं मुलांनो तर कष्टकऱ्यांना वास्तव जीवनाचा कधीही विसर पडलेला नसतो म्हणजे हे पण त्यांनी त्या कुठल्या ओळीमधून सांगितलेलं आहे शेकडो वेळा चंद्र आलाय तारे फुललेत रात्र धुंद झाली आहे पण भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली म्हणूनच सांगितलेलं आहे बघा इथं मी मग की चंद्र हे सौंदर्याचं प्रतीक आहे म्हणजे सौंदर्य ज्यावेळेला कष्ट आपण करतो ज्यावेळेला पोटाची भूक भागवण्यासाठी दिवस रात्र या ठिकाणी खडतर कष्ट करावे लागतात त्यावेळेला सौंदर्याकडे दुर्लक्ष करावेच लागते ठीक आहे म्हणजे इथं त्यांनी त्यांचं हे जीवन आहे ते किती भयावह आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे तरीसुद्धा आशावादी दिस दृष्टिकोन दिसून येतो बघा त्यांच्या जीवनाकडे बघितल्यानंतर कारण पुन्हा नव्या जोमाने ते काम करण्यासाठी उभे राहतातच ठीक आहे मुलांनो तर ह्या एवढ्या भागावरती तुम्हाला एवढ्या कडव्यावरती जो काही स्वाध्याय दिलेला आहे तो तुम्ही आम्हाला सोडून पाठवायचा आहे तर या ठिकाणी आपण थांबूयात